मुलांनो आज मी तुम्हाला केरळ या राज्याची माहिती सांगणार आहे केरळ हे भारतातले देशाच्या दक्षिण टोकाला असलेले राज्य आहे कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला ला लागून आहेत केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो केरळ राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणावीसशे एक छप्पन्न रोजी झाली तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे तर कोची व कोळी नकोड ही दोन महत्त्वाची शहरे आहेत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे आहेत येथील खाद्यसंस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहेत येथे शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्न प्रकारांचा समावेश होतो मसाल्याच्या पदार्थांचा वापर अन्न प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात केला जातो भात हा अन्नाचा महत्त्वाचा घटक असून दिवसाच्या कोणत्याही जेवणात तो खाल्ला जातो निहारीचे म्हणजेच ब्रेकफास्ट किंवा नाश्ता याचे मुख्य पदार्थ तांदळापासून केले जातात ज्यामध्ये इडली पुत्तू अप्पम इडी अप्पम वडा यांचा समावेश होतो चटणी कडल पायसम चिकन करी रस्सम यासारख्या पदार्थांचा आस्वादही येथे होत। घेतला जातो शाकाहारी भोजन प्रकार हा केळीच्या पानावर वाढण्याचा रिवाज आहे मधल्या वेळेच्या खाण्याच्या चटकदार पदार्थात केळ्यांचे वेफर्स केळीचे तयार केलेले भजे खाल्ले जातात कथकली हा नृत्य प्रकार येथे प्रसिद्ध आहे पर्यटनाच्या बाबतीत केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सृष्टी सौंदर्य पाहायला व आयुर्वेदिक उपचारासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून हजारो लोक केरळमध्ये येतात या राज्यातील साक्षरतेचे प्रमाण शंभर टक्क्याच्या जवळपास आहे त्यामुळे भारतातील सर्वाधिक शिक्षितांचे राज्य आहे महिलांचे शिक्षणातील सर्वात जास्त प्रमाण व निसर्गसाधन संपत्ती ही येथील वैशिष्ट्ये आहे केरळ हे विविध प्रकारच्या रंगीबेरंगी सण उत्सवाचे माहेरघर आहे ओणम हा मुख्य सण धान्य कापणीच्या वेळी साजरा केला जातो तसेच दिवाळी व दसरा हे सणसुद्धा इथे साजरे केले जातात वल्लमकली व होळ्यांची स्पर्धा हे केरळचे वैशिष्ट्य वदक्कुमनथ हे त्रिसूर मंदिर येथे पुरम हा सण एप्रिलमध्ये साजरा करतात अतिशय भव्य प्रमाणात हत्तीची मिरवणूक व अप्रतिम फटाका शो हे या सणाचे वैशिष्ट्य केरळचे अतिशय आकर्षक वन्यप्राणी थेकराडी अभयारण्य पालाकड जिल्ह्यातील पेरियार नदीच्या काठावर परविल परविकुलमला येथे आहे तसेच मनंथबेकी सुलतान बंथेरी व वायनाड ही सुद्धा इतर अत अभयारण्य आहेत केरवाकल केरवालम हे समुद्रकिनाऱ्यावरील प्रसिद्ध असे पर्यटन पर्यटनस्थळ आहे तिरुअनंतपुरमचे पद्मनाथ स्वा पद्मनाथ स्वामी मंदिर हे दक्षिण भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे त्रिवेंद्रमजवळ हरिपाद गावाजवळ मन्नारसाला हे सर्प मंदिर आहे येथे सर्पपूजा केली जाते गुरुवायूर येथे वसलेले श्रीकृष्ण मंदिर तसेच श्रीराम मंदिर विनायक मंदिर शिव मंदिर, हनुमान मंदिर अय्यप्पा मंदिर मुरुगा मंदिर भगवती मंदिर आदी मंदिरे पाहण्यासारखी आहेत मुन्नार येथील चहाचे मळे वायनाड येथील पोकोट तम तलम थक्कडी येथील पेरियार व्याघ्र प्रक प्रकल्प कुमारकोम हे छोट्या बेटांचा समूह हो। असलेले गाव नंतर कथू रुथ बेट मुनोर बेट इत्ती कुक्कल कल्लू बेट कसारा गोट येथील बेकल किल्ला ही येथील प्रेक्षणीय पर्यटनस्थळे आहेत तसेच पेरियार जंगलाची संपत्ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत जसे की सस्तन प्राणी पक्षी अजग उभयचर प्राणी मासे तसेच फ्लोरा ही फुलांची रोपे इथे बघण्यासारखी आहेत वन्यजीव पाहण्यासाठी वॉच टॉवर्स उत्कृष्ट आहे तसेच पेरियार व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या भागात चहा वेलची मिरे आणि कॉफीची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आढळून येते येथील महिलांचा वेश म्हणजे मुंडुम नेरिथम तर पुरुषांचा पोशाख मुंडू किंवा कासावा मुंडू हा आहे येथील मुख्य भाषा मल्याळम आहे केरळ राज्यातील बहुतांश नद्या लहान आहेत त्यांचे त्रिभुज प्रदूष प्रदेशही लहान असल्याने पर्यावरणीय प्रश्न उपस्थित होतात वाळू उपसा आणि प्रदूषण यांच्या समस्या नद्यांना भेडसावतात त्यामुळे भूस भूसंलखन पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते दोन हजार चारच्या सुनामी वादळाचा तडाखा या राज्याला सहन करावा लागला असे हे केरळ राज्य या केरळ राज्याला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी चला तर मग बघूया